जय महाराष्ट्र मंडळी, आजचा आपला व्हिडिओ आहे टायगर ट्रेकर हिमांक ह्याने केलेला कळसूबाईचा ट्रेक। आयुष्यात एक प्रवास आवर्जून करावा, या सह्याद्रीच्या कुशीत एक विसावा जरूर घ्यावा। टेकवून माथा सह्याद्रीच्या रांगांमध्ये नतमस्तक व्हावे, लाभलेल्या या जन्माचे याच जन्मी सार्थक करावे। 2020 हे वर्ष सगळ्यांसाठीच लॉकडाऊनमुळे त्रासदायक होते। हिमांकला ट्रेकिंग या विषयामध्ये विशेष आवड निर्माण झाल्यामुळे 6व्या वाढदिवसाची भेट म्हणून त्याने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणाऱ्या कळसूबाईच्या ट्रेकला जाण्याची इच्छा व्यक्त केली। मग काय, बाबाला तर असंच निसर्गाच्या कुशीत जाण्यासाठी आवडतच असतं। ठरला प्लॅन तिकडे जाण्याचा। कळसूबाई शिखरावर पोहोचण्यासाठी पुण्यापासून साधारण 200 किलोमीटर अंतर पार करावे लागते आणि त्यासाठी लागतात 5 तास। शुक्रवारी दुपारनंतर निघाल्यामुळे सलग 5 तास ड्रायव्हिंगनंतर कुठेतरी थांबूया असा विचार करून कृष्णवंती बेस कॅम्प या ठिकाणी भंडारदरा इथे हिमांक आणि बाबा यांनी मुक्काम केला। इथे राहण्याची आणि जेवणाची अत्यंत छान सुविधा आहे, त्याचा लाभ घेऊन लवकरच सकाळी हिमांकने ट्रेकची सुरुवात केली। कळसूबाई शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बारी या गावी पोहोचावे लागते। हा आहे मार्गदर्शक फलक आणि हे आहे आपलं ॲक्च्युअल डेस्टिनेशन जिथे हिमांकला पोहोचायचं आहे। ट्रेकिंगच्या सुरुवातीपासूनच हिमांक खूप उत्साहित दिसतो आहे। मध्ये एखादा ब्रेक घेतला की तो टोमॅटो नक्की आवडीने खातो। हे आत्ता आपल्या मागे दिसतंय ते कळसूबाईचं शिखर। सुरुवातीच्या 15-20 मिनिटांच्या चढाईनंतर आपण पोहोचतो या कमानीपर्यंत आणि इथून पुढे थोड्याशा पायऱ्या आणि नंतर लोखंडी शिड्या लावलेल्या आहेत। कुठल्याही ट्रेकिंगला जाण्यासाठी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे शारीरिक क्षमता आणि दुसरी म्हणजे मनाची प्रचंड इच्छाशक्ती। आता हिमांकने मनानेच ठरवल्यामुळे त्याला हा ट्रेक करायचाच आहे। हसत मुखाने जी येईल ती दगडी किंवा पायऱ्यांची वाट तो पार करतो आहे। चला तर मग हिमांकचा हा प्रवास बघत मी तुम्हाला कळसूबाईच्या काही आख्यायिका सांगणार आहे। तर कळसूबाईशी निगडीत पहिली आख्यायिका अशी आहे की बारी हे गाव कोळी महादेव समाजाच्या आदिवासी जमातीचे गाव आहे। कळसूबाई ही या गावाची एक सून होती। तिला औषधी वनस्पतींचे अगाध ज्ञान होते, ज्याचा वापर करून ती गावामधल्या अनेक लोकांना उपयोगी पडत असे, ती त्यांच्यावर उपचार करत असे। तिच्या मृत्यूनंतर या समाजाच्या लोकांनी तिचे मंदिर या शिखरावर बांधले आणि त्याचे नामकरण कळसूबाई असे केले गेले। कळसूबाईवर चढाई करण्यासाठी 3 लोखंडी शिड्यांचा वापर केला जातो। कळसूआई ही बारी गावातल्या लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे इथे भाविकांची बऱ्याचदा गर्दी दिसून येते। कळसूबाईशी निगडीत दुसरी आख्यायिका अशी आहे, कळसू ही एक लहान मुलगी होती जी शेजारच्या गावच्या पाटलांच्या घरी कामाला होती। तिची फक्त एकच अट होती की मी घरामध्ये खरकटी भांडी धुणार नाही आणि केर कचरा काढणार नाही। पण एक दिवशी पाटलाकडे मोठमोठ्या पंक्ती जेवायला होत्या। त्या उठल्यानंतर पाटलांनी तिला भांडी उचलायला सांगितली आणि त्याचा राग येऊनच कळसू तेथून निघून गेली आणि या डोंगरावर येऊन राहायला लागली। त्यामुळेच ह्या डोंगराला कळसूबाई असे म्हणतात। इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आत्ता आपल्याला पर्यटकांची किंवा भाविकांची कळसूबाईच्या इथे गर्दी दिसून येत आहे। दोस्तांनो, सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कळसूबाई हे सर्वोच्च शिखर आहे। सह्याद्री या पर्वतरांगांची निर्मिती कशी झाली ह्याची माहिती मी आमच्या तैलबाईला या फॅमिली ट्रेकिंग व्लॉगमध्ये दिलेली आहे, तुम्ही तोसुद्धा व्हिडिओ नक्की पहा। ॲक्च्युली आमच्याकडे व्हिडिओ कंटेंट भरपूर आहे। आता हिमांकचा मागचाच व्हिडिओ पहा ना, 50 किल्ल्यांची माहिती त्याचे व्हिडिओज आमच्याकडे अवेलेबल आहेत। पण त्याचा कलेक्टिवली एक व्लॉग बनवून त्या ऐतिहासिक गोष्टी नोंदी शोधण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे ते लवकरात लवकर कंप्लीट करून नक्कीच तुमच्यापर्यंत नेक्स्ट 50 व्हिडिओ आणण्याचा मानस आहे। ये अँड आवर टायगर ट्रेकर इज फायनली ऑन द टॉप ऑफ महाराष्ट्रास हायएस्ट पीक, दॅट इज कळसूबाई, अँड इट्स हाईट इज 5400 फीट। वेल डन माय बच्चा। आणि ह्या मोहिमेचे सगळे श्रेय आमच्या डिअर डॅडींना जातं बरं का,
त्यांनी दाखवलेला विश्वास, त्यांनी घेतलेली मेहनत आज फळाला आली आणि ह्याच ट्रेकिंगच्या मोहिमेसाठी हिमांकला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून ॲप्रिसिएशन मिळालं आहे. या 6 वर्षांच्या चिमुकल्याने महाराष्ट्राचा हायेस्ट पीकवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि लवकरच आम्ही आमचा टायनी ट्रेकर म्हणजे आयांशलाही कळसुबाईच्या शिखरावर नेणारच आहोत. अत्युच्च अशा या कळसुबाईच्या शिखरावर बघण्यासारख्या 3 गोष्टी आहेत. एक म्हणजे हे कळसुबाईचे मंदिर, दुसरे म्हणजे तिथे असणारी विहीर आणि तिसरी गोष्ट म्हणजे कळसुबाईच्या पाऊल खुणा. आता आपण वळूयात कळसुबाईच्या 3ऱ्या आख्यायिकेकडे. खूप खूप वर्षांपूर्वी इंदौरे या गावातली माणसं आपली गुरे रानामध्ये चरायला नेत असत. तेव्हा एका मुलाला रोज जंगलामधून आवाज यायचा, मी येऊ का, मी येऊ का. मग तो खूप हिम्मत करून ये असं म्हणाला. त्याच्यासमोर कुठून तरी एक लहान मुलगीच प्रकट झाली. त्याने तिला घरी आणले. तिने सर्वांना एकच अट घातली, माझं लग्न कधीही लावायचं नाही, धुण्या भांड्याची कामं आणि खरकटं काढायची कामं सांगायची नाहीत. खूप काळ गेला, त्यानंतर ही मुलगी मोठी झाली. कालांतराने सर्वांनाच तिच्या या अटींचा विसर पडला आणि एक दिवशी तिला बघायला पाहुणे आले. पाहुणे जेवल्यानंतर तिला आईने ताटं उचलायला सांगितली. तिने 2 वेळा विचारले, उचलू का, उचलू का. पण घरातल्यांना या गोष्टींचा विसर पडल्यामुळे तिला राग आला. तिने सगळी भांडी फेकून दिली. ती ज्या मार्गाने डोंगरावर चढली तिथे तिची ही 5 पावले उमटलेली दिसतात असे लोक आजही म्हणतात. तिचे भाऊ आणि वडील तिच्या मागे धावत गेले. वडिलांचा रस्त्यातच मृत्यू झाला आणि ती रुसून डोंगरावर खाली उतरून बसली. तिथेही एक छोटे मंदिर आहे. ज्या भाविकांना कळसुबाईच्या उंच शिखरावर चढता येणार नाही त्यांच्यासाठी इथेच पायथ्याशी कळसुबाईचे दर्शन घेण्याची सोय आहे. आपण आत्ता बघू शकतो हिमांक आता या लोखंडी शिड्यांनी हळूहळू खाली येत आहे. आपण कधीकधी लहान मुलांकडून सुद्धा काही गोष्टी शिकू शकतो. आपण मनाने ठरवलं तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो, हे नक्की. त्याचप्रमाणे जसं हिमांकने ठरवलं की मी ही गोष्ट करणारच आणि कळसुबाईच्या शिखरावर चढाई करणारच, तसे त्यांनी बोलल्याप्रमाणे करूनच दाखवलं आणि आम्हालाही त्या गोष्टीचा खूप खूप आनंद आहे. कळसुबाईच्या शिखरावरून आपल्याला उत्तरेला रामशेस, धोडप, अचला तसेच नाशिकच्या डोंगर रांगा नजरेस पडतात, तर पूर्वेकडे अलंग, मदन, कुलंग, माथेरान आणि हरिश्चंद्रगड हे आपले लक्ष वेधून घेतात. असेच आमचे दमदार आणि जिगरबाज ट्रेकिंगचे व्हिडिओज बघण्यासाठी नक्की पाहत रहा मॉमीज टायनी जेम्स. आमच्या या टायगर ट्रेकरच्या मोहिमेनंतर तो घरी परतल्यानंतर मी अशी फुलांची रांगोळी तयार केली आणि त्याच्या आवडीचे पदार्थ बनवले. काही पेपर्समध्येही त्याचे नाव झळकले. आमच्यासाठी ही त्याच्या वाढदिवसाची भेट आणि आठवण खूपच खास अशी ठरली. धन्यवाद.